सर्वांना माहीत आहे की पहिल्यांदा सुद्धा ज्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मला राज्यमंत्रीपदाची संधी दिली त्यावेळेसही सुद्धा मी खात्याचा कुठला आग्रह धरला नाही. जे खातं दिलं त्या खात्याचा चांगल्या पद्धतीने काम करायचा असा निर्णय त्या ठिकाणी घेतला. अनेक योजना त्यावेळेस मी शरदचंद्रजी ग्राम समृद्धी योजना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून आणली. जलजीवन मिशन माझ्याकडे पाणीपुरवठा खातं होतं, जलजीवन मिशनच्या माध्यमातून खेडोपाड्यापर्यंत आम्ही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आम्ही त्या ठिकाणी सोडवला. आता तर राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब हे अति वेगवान सरकार त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, अति महायुती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. म्हणून आम्ही जे काही महाराष्ट्रामध्ये प्रगती करायची आहे ती अति वेगवान त्या ठिकाणी प्रगती त्या ठिकाणी आम्ही करू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.